नमस्कार, मी निवेदिता। निवेद रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी परत एकदा मनापासून स्वागत करते। तर आज आपण सोलापूरची प्रसिद्ध अशी सोलापुरी शेंगा चटणी कशी बनवायची ते पाहतोय। चला तर मग पटकन व्हिडिओची सुरुवात करूया। तर शेंगा चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाण्यामधला फरक जाणून घ्यायचा आहे। तर इथे बाउलमध्ये मी सोलापुरी शेंगदाणे घेतलेले आहेत, जे आकाराने मोठे असतात, थोडेसे जाड आणि लाल रंगाचे असतात। आणि इथे दुसऱ्या बाउलमध्ये मी घुंगरू शेंगदाणे घेतले, जे आपण नॉर्मली पोहे उपम्यासाठी किंवा नाश्त्यासाठी वापरतो। तर शेंगा चटणी बनवण्यासाठी ह्या सोलापुरी शेंगदाण्याचा इथे वापर करायचा आहे। तर ह्या सोलापुरी शेंगदाण्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडं जास्ती असतं, त्यामुळे चटणी अगदी चविष्ट बनल्या जाते। तर सगळ्यात सुरुवातीला आपण साहित्य बघून घेऊया। एक कप सोलापुरी शेंगदाणे घेतलेत, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1.5 ते 2 चमचा बेडगी मिरचीचं पावडर घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा इथे मी जिरा घेतलेला आहे। तर तुमच्याकडे हे सोलापूर शेंगदाणे नसतील किंवा हे सोलापुरी शेंगदाणे नसतील तर तुम्ही रेग्युलर शेंगदाण्याचा सुद्धा वापर करू शकता। पण जर तुम्हाला ऑथेंटिक सोलापुरी शेंगा चटणी बनवायची असेल तर तुम्हाला ह्या शेंगदाण्याचा वापर करावा लागेल। तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला हे जे शेंगदाणे आहेत हे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। तर मंद आचेवर 1-7 ते 8 मिनटं तरी हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर आतपर्यंत व्यवस्थित शेंगदाणे खरपूस भाजले गेले पाहिजेत, त्यासाठी गॅसची फ्लेम ही अगदी लो करायची। हाय फ्लेमवर शेंगदाणे भाजून नाही घ्यायचे, नाहीतर ते पटकन भाजले जातात पण आतून ते कच्चे राहतात। 7 ते 8 मिनटानंतर पाहू शकता शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत, त्याचे साल पटकन निघतायत। तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे शेंगदाणे जे आहेत एका प्लेटमध्ये काढूया, हलकेसे थंड होऊ देऊया आणि जमेल तितके ह्याचे जे साल आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर इथे पाहू शकता हे शेंगदाण्याची जी सालं किंवा टर्फल आहेत मी सगळे काढून घेतलेली आहेत। तर त्याच पॅनमध्ये आता 2 चमचे तेल टाकूया। तेल थोडंसं जास्ती झालं तरीही काही हरकत नाही, चटणीला छान ओलसरपणा येणारच आहे तेलाने, त्यामुळे थोडंसं तेल जास्ती झालं तरीही काही प्रॉब्लेम नाही। तर 2 चमचे तेल टाकल्यानंतर ते गरम झाल्यावर त्यावर मी 1 चमचा जिरा टाकलेला आहे। हलकासा फुलू देऊया, आपल्याला फक्त शेंगदाणे टॉस करून घ्यायचे आहेत। तर आता ह्यामध्ये लगेचच लसणाच्या पाकळ्या टाकूया, थोडंसं मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला ह्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत। लसूण थोडासा जास्तीच वापरायचा, म्हणजे खमंगपणा चटणीला येतो आणि त्याचबरोबर चटणीला छान ओलसरपणासुद्धा येतो। तर आता भाजलेले शेंगदाणे टाकूया आपण। लगेचच लाल तिखट आणि मीठ टाकणार आहोत, बेडगी मिरचीचं पावडर टाकलं आहे, तुमच्याकडे नसेल तर रेग्युलर लाल तिखट टाकलं तरीही चालेल। तर मीठ आणि तिखट टाकल्यानंतर फक्त 1 ते 2 मिनटासाठी आपल्याला हे मिक्स करायचं आहे। तर शेंगदाणे आपण आधीच व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत, तर फक्त 2 मिनटासाठी आपल्याला ह्या एकत्रितपणे ह्या सगळ्या गोष्टी भाजून घ्यायच्या तेलावरती। तर आता इथे मी हे व्यवस्थित असं 2 मिनटं भाजून घेतलं आहे, गॅस बंद करूया आणि आता ही चटणी आपण कुटून घेऊया। तर तेल ह्या चटणीमध्ये थोडंसं जास्ती असतं, तुम्ही जर तुम्हाला जर माहीत असेल तर सोलापुरी जी शेंगा चटणी असते त्यामध्ये तेल बाहेर येतं चटणीतनं, म्हणजे छान ओलसरपणा तेलामध्ये असतो, त्यामुळे तेल थोडंसं जास्तीच टाकायचं। तर आता आपण इथे खलबत्त्यामध्ये ही चटणी कुटून घेणार आहोत। तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर पल्स मोडवरसुद्धा तुम्ही मिक्सरला ही चटणी फिरून घेऊ शकता। तर आता चटणी फिरून घेताना किंवा चटणी कुटताना ती खूप अशी बारीक नाही कुटून घ्यायची, हलकेसे शेंगादाण्याचे जाडसर तुकडे त्यामध्ये राहिले पाहिजे। तर आता मी ही चटणी व्यवस्थित अशी कुटून घेणार आहे। जर तुम्हाला वाटलं की चटणी थोडी कोरडी वाटतीये तर 1 चमचा तेल टाकून तुम्ही ही चटणी परत एकदा व्यवस्थित अशी कुटून घेऊ शकता। तर थोडीशी कुटून झाल्यानंतर चमच्याने अशी मिक्स करायची आणि परत थोडीशी त्याला रगडून अशी कुटून घ्यायची। तर अशा पद्धतीने आपण सोलापुरी शेंगा चटणी खलबत्त्यामध्ये आता कुटून घेऊया। आणि जर तुम्ही मिक्सरला चटणी बनवणार असाल तर पल्स मोडवर ही चटणी तुम्हाला बनवून घ्यावी लागेल, तेव्हा असं दाणेदार टेक्स्चर येईल ह्या चटणीला। आणि चटणी बनवताना ती थोडीशी दाणेदारच असावी, एकदम बारीक नसावी। तर इथे तुम्ही बघू शकता चटणी ऑलमोस्ट आपली वाटली गेलेली आहे, मस्त खमंग अशी चटणी बनल्या जाते। ही जर चटणी तुम्ही एकदा करून जर खाल्ली
तर नेहमी नेहमी बनवाल, एकदाच करून ठेवाल आणि एखाद्या वेळेस न आवडती भाजी जरी असली ताटामध्ये तरीही चालून जातं, इतकी मस्त लागते ही चटणी। भाकरीबरोबर, पोळीबरोबर, पराठ्यांमध्ये टाकून रोल करून सुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता। अतिशय खमंग बनून तयार होते ही चटणी आणि ही चटणी तुम्ही एकदाच तयार करून स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता। तर व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।